नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि विदर्भामध्ये सुद्धा पावसास अनुकूल अशी परिस्थिती तयार झालेली आहे कोकण किनारपट्टीला हलक्या स्वरूपाच्या सरी होण्याची शक्यता आहे सध्या तेलंगणा छत्तीसगडच्या दिशेने पावसास अनुकूल अशा प्रकारचं चा वातावरण महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे रात्री देखील धाराशिव लातूर नांदेड बीड अहमदनगर सोलापूर या जिल्ह्यात पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे या उपग्रहीय छायाचित्रामध्ये आपण बारकाईने निरीक्षण केलं तर गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यात पावसाचं वातावरण तयार झालं आहे त्याचबरोबर आपण बघू शकतो की अहमदनगरच्या उत्तरेकडे नाशिक जिल्ह्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये धुळे नंदुरबारमध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचे काही ठिकाणी ढग आहेत त्याचबरोबर सोलापूरचा काही भाग धाराशिव बीड परभणी नांदेड यवतमाळ या जिल्ह्यांच्या काही भागामध्ये सुद्धा विरळ स्वरूपात पावसाचं वातावरण आहे एकूणच महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी ढगाळ परिस्थिती आहे काही ठिकाणी अनुकूलतेनुसार पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यतासुद्धा आहे आपण पुढील केवळ अठ्ठेचाळीस तासाचा अंदाज घेणार आहोत सहा तारखेची प्रस्ती आपण बघतो आहोत महाराष्ट्रामध्ये मराठवाडा पश्चिमी विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि संपूर्ण कोकणात पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे सात तारखेची प्रस्ती बघितली तर विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात खास करून जळगाव जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची परिस्थिती निर्माण होईल असा अंदाज आहे कोकण किनारपट्टीला सर्वत्र पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातही मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार उद्या पश्चिम विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीला पावसाचा प्रभाव निर्माण होईल कोकण किनारपट्टीला खास करून मुसळधार पावसाची शक्यता ही दक्षिण कोकणात असेल सात तारखेची प्रस्ते आपण बघितली तर पुन्हा विदर्भात पावसाचं प्रमाण वाढणार आहे मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे उत्तर महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती असेल पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस थोडा कमी होईल कोकण किनारपट्टीला मात्र मुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे आपण सध्या वाऱ्यांची स्थिती बघतो आहोत अरबी समुद्रातून बंगालच्या उपसागरात वारे वाहत आहेत पुढे दिवसेंदिवस या वाऱ्यांची गती वाढणार आहे जशी वाऱ्यांची गती वाढेल तसा कमी दाब तयार होईल अशी शक्यता आहे छोटी चक्राकार स्थिती बंगालच्या उपसागरात तयार होत असली तरी देखील आठ तारखेनंतरच कमीदाब तयार होईल अशी शक्यता आहे आपण सात तारखेला बघितलं तर, तर कमीदाबाची स्थिती चक्राकार निर्माण होते परंतु तिचा फारसा प्रभाव निर्माण होताना दिसत नाही या मॉडेलनुसार आठ तारखेनंतर बंगालच्या उपसागरात तीव्र कमीदाब तयार होईल व आपल्या अंदाजानुसार हा कमीदाब मध्य भारतावर सरकण्याची शक्यता आहे तरी देखील त्याचा काही अंश महाराष्ट्रावर महाराष्ट्रावरसुद्धा परिणाम करेल या मॉडेलनुसार महाराष्ट्रामध्ये सध्या सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसास अनुकूल परिस्थिती आहे त्याचबरोबर नाशिक संभाजीनगर जालना बीड अहमदनगरचा काही भाग बुलढाणा अकोला जळगाव धुळे या जिल्ह्यात पावसाची परिस्थिती आहे त्याचबरोबर वाशिम हिंगोली यवतमाळ वर्धा अमरावतीच्या काही भागात आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागात रात्री पडेल अशी शक्यता आहे आज महाराष्ट्रात एकूणच रात्री किनारपट्टी भागात म्हणजे कोकण किनारपट्टीला पावसाचा प्रभाव अधिक वाढण्याची शक्यता आहे उद्या दिवसभरामध्ये महाराष्ट्रात खास करून मुंबई पालघर ठाणे नवी मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा प्रभाव वाढेल संभाजीनगर जालना नाशिक जळगाव धुळे नंदुरबार संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाडा या विभागात पावसाचं प्रमाण अधिक राहील पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण थोडं कमी होण्याची शक्यता आहे सात तारखेच्या परिस्थितीत आपण बघतो आहोत की कविदाब अद्याप निर्माण झालेला नाही वाऱ्यांचा वेग वाढतो आहे त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण हे स्थानिक स्वरूपात ढग निर्माण होण्यासाठी अतिशय अनुकूल आहे त्यामुळे ठिकठिकाणी मेघगर्जेनेसह वादळी पाऊस काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र या सर्वच भागात पावसासाठी अनुकूल वातावरण आहे ज्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल त्या ठिकाणी अधिक पावसाची शक्यता निर्माण होणार आहे मात्र आठ तारखेला आपल्याला ढगफुटी सदृश्य पाऊस महाराष्ट्रात खास करून मराठवाडा आणि विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये होण्याची शक्यता आहे दरम्यान कोकण किनारपट्टीला सुद्धा जोरदार पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्याला आठ तारखेनंतरचा अंदाज फार महत्त्वाचा असेल त्या संदर्भातला अंदाज आपण उद्या जाहीर करणार आहोत आठ तारखेनंतर महाराष्ट्रात गंभीर परिस्थिती निर्माण होऊन काही ठिकाणी ढगपुटी सदृश्य अतिमुसळधार पाऊस होणार आहे त्यामुळे बऱ्याच विभागात पूरपरिस्थिती निर्माण होईल अशी देखील शक्यता आहे हा पावसाचा प्रभाव आठ नऊ आणि दहा तारखेपर्यंत असण्याची शक्यता आहे गेल्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्रातील बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलला भरभरून प्रेम दिलेला आहे त्यांचे सर्वांचे आपण आभार मानतोच आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा